तर मित्रांनो पुन्हा एका न्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मागच्या व्हिडिओपेक्षा हे जास्त महत्त्वाचे जी के प्रश्न पाहणार आहोत जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे प्रश्न राहतील त्यामुळे या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत जरूर पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक आणि या चॅनलला आताच आपल्याला सबस्क्राईब जरूर करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहाव्यास मिळत राहतील तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि समोर जो प्रश्न सर्वात पहिला आहे तो पाहूया तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे कोरोना विषाणू पहिल्यांदा चीनमध्ये कधी आढळला ते सांगायचं आहे कोरोना विषाणू चीनमध्ये पहिल्यांदा कधी आढळला ते सांगायचं आहे तर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एकतीस डिसेंबर एक दोन हजार एकोणीस एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या रोजी कोरोना विषाणू पहिल्यांदा चीनमध्ये आढळला होता पुढचा प्रश्न जयदीप मुजुमदार यांची कोणत्या देशाच्या भारतीय राजदूतपदी नियुक्ती झाली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो जयदीप मुजुमदार यांची कोणत्या देशाच्या राजदूतपदी नियुक्ती झाली ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मॅटेनिग्रो या देशाच्या राजदूतपदी जयदीप मुजुमदार यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे प्रमुख सध्या कोण आहेत ते सांगायचं आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे प्रमुख सध्या कोण आहेत ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील डॉक्टर नगोजी ओकोजा हे जे सध्या आहेत ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे प्रमुख आहेत पुढचा प्रश्न भारतावरील एकूण कर्ज सध्या जी डी पीच्या किती टक्के आहे ते सांगायचं आहे भारतावरील एकूण कर्ज सध्या जी डी पीच्या किती टक्के आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील सत्याऐंशी पॉईंट सहा टक्के एवढे सध्या भारतावरील कर्ज आहे पुढचा प्रश्न मंगळावर यान सोडणारा सर्वात पहिला देश कोणता बनला आहे ते सांगायचा आहे मित्रांनो मंगळावर यान सोडणारा सर्वात पहिला देश कोणता बनला आहे ते सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य संयुक्त अरब इमिरात हा जो देश आहे तो मंगळावर यान सोडणारा सर्वात पहिला देश बनला आहे पुढचा प्रश्न तर प्रश्न असा आहे जम्मू व काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ते सांगायचं आहे जम्मू व काश्मीर आणि लदाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी सध्या कोणाची नियुक्ती करण्यात आली ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पंकज मित्तल यांची जम्मू व काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी सध्या कोणाची निवड झाली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी सध्या कोणाची निवड झाली ते या ठिकाणी सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील रमेश पवार यांची निवड मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न दोन हजार एकवीस दोन हजार बावीसचे रेल्वेसाठी एकूण बजेट किती आहे ते सांगायचं आहे दोन हजार एकवीस व बावीस यासाठी रेल्वेचे एकूण बजेट किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एक लाख दहा हजार पंचावन्न कोटी एवढे दोन हजार एकवीस व बावीस यामध्ये रेल्वेसाठी एकूण बजेट देण्यात आले आहे पुढचा प्रश्न जगातील पहिली संपूर्ण आहे जगातील ऑप्शन क्रमांक चार योग्य दिल्ली मेट्रो प्रणाली ही जगातील पहिली संपूर्णतः ग्रीन मेट्रो प्रणाली बनली आहे पुढचा प्रश्न देशातील पहिली खासगी रेल्वे कोणती आहे ते सांगायचं आहे देशातील पहिली खासगी रेल्वे कोणती आहे ते सांगायचे आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील तेजस एक्सप्रेस ही जगातील किंवा देशातील पहिली खाजगी रेल्वे बनली आहे पुढचा प्रश्न पूर्ण किनारपट्टी रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे ते सांगायचं आहे पूर्व किनारपट्टी रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील भुवनेश्वर हे पूर्व किनारपट्टी रेल्वेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी कोलगॅसमध्ये सगळ्यात जास्त कोणता घटक असतो ते सांगायचं आहे गॅसमध्ये सर्वात जास्त कोणता घटक असतो ते सांगायचा आहे मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील हायड्रोजन हा गॅसमध्ये सर्वात जास्त असणारा एक घटक आहे पुढचा प्रश्न वातावरणातील कोणत्या वायूमुळे प्लास्टर कठीण असते ते सांगायचं आहे वातावरणातील कोणत्या वायूमुळे प्लास्टर कठीण होते ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील कार्बन डायऑक्साईड या मुळे वातावरणामध्ये प्लास्टर हे कठीण होत असते पुढचा प्रश्न स्टील उद्योगात कोणते खत आढळत असतात ते सांगायचं आहे स्टील उद्योगात कोणते खत आढळत असतात ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील फॉस्फो खटिक हे जो खत आहे ते स्टील उद्योगामध्ये सर्वात जास्त आढळणारा एक घटक आहे किंवा खत आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो झाडाची वाढ मोजण्याकरिता डॅश डॅशडॅस वापरत असतात झाडाची वाढ ही मोजण्याकरिता कशाचा वापर केला जातो ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील या ठिकाणी ऑक्झनोमीटर याची आवश्यकता असते झाडाची वाढ मोजण्यासाठी पुढचा प्रश्न ब्लिचिंग पावडर म्हणजेच काय असते ते सांगायचं आहे ब्लिचिंग पावडर म्हणजेच काय असते ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ब्लिचिंग पावडर म्हणजेच कॅल्शियम ऑक्सी क्लोराईड असे हो पुढचा प्रश्न कोणत्या शास्त्रज्ञाने शक्तिपुंज सिद्धांत मांडला आहे ते सांगायचं आहे कोणत्या शास्त्रज्ञाने शक्तिपुंज हा सिद्धांत मांडलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील मॅक्स फ्लॅक यांनी शक्तिपुंज हा सिद्धांत मांडलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा व लांब प्लॅटफॉ प्लॅट मार्ग कोणता आहे ते सांगायचा आहे भारतातील सर्वात मोठा व लांब प्लॅट मार्ग कोणता आहे ते मित्रांनो सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील गोरखपूर हा भारतातील सर्वात मोठा व लांब प्लॅट मार्ग बनला आहे पुढचा प्रश्न ए बी रक्तगट असलेल्या व्यक्ती कोणत्या रक्तगटाला व्यक्ती आपले रक्त देऊ शकतो ते सांगायचं आहे ज्यांचा रक्तगट ए बी असतो तो इतर कुठल्या रक्तगटाला रक्त देऊ शकतो शकतो ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील ए बी या रक्त गटालाच देऊ शकतो पुढचा प्रश्न जीवाणूपासून संसर्गजन्य रोग डॅस डॅस हा होत असतो जीवाणूपासून संसर्गजन्य खालीलपैकी कुठला एक होत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील कॉलरा हा जीवाणूपासून संसर्गजन्य एक रोग होत असतो पुढचा प्रश्न मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाण असणारे तत्व कोणते आहे ते सांगायचं आहे मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाण असणारे तत्व कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील कॅल्शियम हे मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त जास्त असणारे एक तत्व आहे पुढचा प्रश्न अभाव स्कर्वी, अभाव आस्थो आस्थो स्कर्वी रोग कोणत्या विटॅमिनच्या अभावामुळे होत असतो ते सांगायचं आहे स्कर्वी रोग हा कोणत्या विटॅमिनच्या अभावामुळे उद्भवत असतो होत असतो ते सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा रोग मानवामध्ये उद्भवत असतो पुढचा प्रश्न रक्तामध्ये लाल रंग कशामुळे असतो तो सांगायचा आहे रक्तामध्ये लाल रंग कशामुळे येत असतो असतो ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील हेमोग्लोबिन यामुळे रक्ताचा लाल रंग असतो पुढचा प्रश्न आंबट फळामध्ये काय असते ते मित्रांनो सांगायचं आहे या ठिकाणी आंबट फळामध्ये काय असते ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील सायट्रिक आम्ल हे आंबट फळामध्ये जास्त प्रमाणात असते पुढचा प्रश्न महावीर स्वामी यांचा जन्म कोठे झाला ते सांगायचं आहे मित्रांनो महावीर स्वामी यांचा जन्म कोठे झाला आहे ते सांग सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील या ठिकाणी कुंडीग्राम या ठिकाणी महावीर यांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न सांचीचा स्तूप कोणी बनवला आहे ते सांगायचा आहे सांचीचा स्तूप हा कोणी बनवला आहे ते सांगायचा आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक तीन अशोक यांनी अशोक यांनी सांचीचा स्तूप बनवलेला आहे पुढचा प्रश्न भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले ते सांगायचं आहे भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले किंवा कधी झाले आहे ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील एकोणीसशे पन्नास या वर्षी भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कधी झाली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कोणत्या काळामध्ये झाली आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील लॉर्ड डलहाशी यांच्या काळामध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न डी एन ए रेन्यूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वॉटसन व क्रूक यांनी डी एन एच्या रेणूची प्रतिकृती तयार केलेली आहे पुढचा प्रश्न हिरा व ग्राफाईट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनवलेले जातात ते सांगायचं आहे हिरा व ग्राफाईट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील कार्बन यापासून हिरा व ग्राफाईट बनलेले असतात पुढचा प्रश्न फुफ्फुसांचे रोग होण्यास डॅस डॅश कारणीभूत असते फुफ्फुसांचे रोग होण्यास काय कारणीभूत असते ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील नायट्रोजन ऑक्साइड हे फुफ्फुसाचे रोग होण्यासाठी कारणीभूत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो आपल्यासमोर की डॅश यामध्ये डी जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते डॅश यामध्ये डी जीवनसत्व हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये असते तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य राहील कॉडलिव्हर ऑइल यामध्ये डी जीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो आपल्यासमोर की जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ते सांगायचा आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ते आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे पुढचा प्रश्न नागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे ते सांगायचं आहे नागार्जुनसागर हे धरण कोणत्या नदीवर आहे ते आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील कृष्णा नदीवर सागर हे धरण आहे पुढचा प्रश्न भारत बांगलादेशामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहे ते सांगायचं आहे भारत बांगलादेश या दोन देशादरम्यान कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहे ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील या ठिकाणी गंगा या नदीच्या पाणी वाटपाबाबत भारत बांगलादेश या दोन देशामध्ये मतभेद चालू आहे पुढचा प्रश्न श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान डॅश डॅसडॅस समुद्रधुनी आहे श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे ते सांगायचं आहे तर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पालक समुद्रध्वनी श्रीलंका आणि भारत या दोन देशादरम्यान आहे पुढचा प्रश्न मिथाइल युजेनॉल हे रसायन निसर्गतः डॅस्टच्या वनस्पतीमध्ये आढळते मिथाइल युजेनॉल हे रसायन नैसर्गिकतः कोणत्या वनस्पतीमध्ये आढळत असते ते, ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तुळस आणि दालचिनी या दोन पदार्थामध्ये किंवा वनस्पतीमध्ये मिथाइल युजेनॉल नावाचं रासायनिक या ठिकाणी असते रसायन असते पुढचा प्रश्न निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली ते सांगायचे आहे मित्रांनो निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मटाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ते आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी गुगामय राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे मित्रांनो गुगामय हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला तर या ठिकाणी पाहून घ्या की ऑप्शन क्रमांक आपल्या समोर करेक्ट राहील तीन जे की अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये येत असते पुढचा प्रश्न भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास असतो ते सांगायचं आहे मित्रांनो भारतामध्ये आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो ते सांगता सांगायचा आहे मित्रांनो आपल्याला तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती यांना भारतामध्ये आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार असतो पुढचा प्रश्न भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो ते सांगायचा आहे भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन बरोबर राहील या ठिकाणी भारताचा महान्यायवादी हा भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो पुढचा प्रश्न मज्जा संस्था व त्वचा विकाराच्या अभ्यासास काय म्हणतात ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला मज्जासंस्था व त्वचा विकाराच्या अभ्यासास काय म्हटले जाते ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील न्यूरोलॉजी असे मज्जासंस्था व त्वचा विकाराच्या अभ्यासाला म्हटले जात असते पुढचा प्रश्न स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो ते सांगायचा आहे मित्रांनो स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडत असतो ते सांगायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कार्बन मोनॉक्साईड हा स्वयंचलित वाहनातून बाहेर पडत असतो पुढचा प्रश्न त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली होती ते सांगायचं आहे त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली होती ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील बलवंतराय समिती या समितीने त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना मांडली होती पुढचा प्रश्न भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक डॅश डॅशमध्ये पार पडली होती भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली होती ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ठिकाणी एकोणीसशे बावन्न या वर्षी भारतामध्ये सर्वात पहिलं निवडणूक या ठिकाणी पार पडली होती तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली या व्हिडिओला एक लाईक करून जरूर कळवायचं आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या चॅनलला आताच्या आता आपल्याला सबस्क्राईब जरूर करून घ्यायचा आहे तर मृत्यू का व्हिडिओमध्ये